म्हणजे पेपरमध्ये ज्या बातम्या येत आहेत त्या तुम्ही नीट लक्षपूर्वक वाचता का? टीव्हीवरती ज्या बातम्या दिसतात तुम्ही लक्षपूर्वक वाचता? आज वृत्तपत्रात बातमी आले, माझ्या गाडीमध्ये ते मी कटिंग आणले, महाराष्ट्र टाइम्स मध्ये मी मुद्दामून नाव घेऊन सांगतो, पहिल्या पानावरती दोन बातम्या आहेत. हा हे आहे बघा, हे जरा चॅनलवर नीट दाखवा, नाही तर सगळ्यांना वाटेल. कारण भाजपला वाटतं सामना म्हटलं की टीका आली, सामना म्हणते टीका नाही करत, ही बातमी बघा. या दोन बातम्या बाजूबाजूला महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या आहेत. एक आहे हेमंत सोरेन यांना अटक, कशासाठी? मनी लॉन्ड्रिंग आणि इतर वगैरे 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 दिवस म्हणून सोरेन यांना काल त्यांनी अटक केली, ही बातमी आले. आणि दुसऱ्या बाजूला छोटी बातमी आहे, अजित पवारांना क्लीन चिट. म्हणजे शिखर बँकेच्या 25,000 कोटी कर्जाचं वितरणामध्ये काय घोळ केला म्हणून त्यांच्यावरती आरोप केले. स्वतः नरेंद्र मोदींनी, पंतप्रधान मोदीजींनी एनसीपीवरती 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते की नव्हते? आणि 4 दिवसात गेल्या ना तिकडे. आता काय उपमुख्यमंत्री झाले, म्हणजे सोबत येत आहेत त्यांना आम्ही मंत्री करू उपमुख्यमंत्री करू, हे मोदी गॅरंटी आहे, ये मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी ही की तुम्ही भाजपात या. जे ईडीवाले तुमच्याकडे आले होते ते भाजपात आल्यानंतर तुमच्या घरी येऊन झाडू मारतील, ये मोदी गॅरंटी आहे, मोदी की गॅरंटी आहे. आणि नाही आलात तर तुरुंगात जा. अरे सगळेच काही नेबलट आणि लाचार नसतात, आणि सगळेच जर का लाचार आणि नेबलट असते तर माझ्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळालंच नसतं. त्या वंदे मातरम या दोन शब्दात जो जोश आहे, अरे फाशीचा दोर असला तरी कोणी पर्वा नाही केली, ते तसे क्रांतिकारक जन्माला आले आणि जनता उसळून रस्त्यावरती आली म्हणून, आणि म्हणूनच ब्रिटिश सरकारला सुद्धा इकडनं काढता पाय घ्यावा लागला होता. ब्रिटिश सरकार हे शेवटी मिळालेलं स्वातंत्र्य आपल्याला, आपण काहीच केलेलं नाही, आपल्या आधीच्या पिढ्याने केलेले. पण त्यांनी जर का बलिदान देऊन कष्ट करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं तर आपलं कर्तव्य नाही स्वातंत्र्य टिकवायचं? मी गेल्या वेळेला आलो होतो ना रायगडमध्ये, कारण आपली युती होती, मी त्यावेळेला मोदीजींचा प्रचार केला होता. पण मी असं तरी म्हणत नाही की मी प्रचार केला होता म्हणून मोदीजी पंतप्रधान झाले. पण 2014 साली आम्हाला अनुभव आला, 2019 अनुभव आला, लोकसभा आल्यानंतर तुम्ही आम्हाला मस्का लावता. 2014 सुद्धा साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोदीजींनी शपथ घेतली, केवढं तो एक स्वप्नव्रत वाटणारा क्षण होता. मी गेलो होतो, मी दोन्ही वेळेला गेलो होतो, आणि विश्वास बसत नव्हता. समोर आपण ज्यांच्यासाठी प्रचार केला ती व्यक्ती पंतप्रधान म्हणून शपथ घेते. राष्ट्रपतींकडे गेलो होतो, प्रणव मुखर्जींकडे. आज माझा तुम्ही पक्ष चोरलात, या तुमच्या गाववाल्यांनाच विचारा, माझा पक्ष देऊन टाकला. अरे लायकी नाही तुझी, या सगळे हे जे माझं वैभव आहे ना ते दुसऱ्याला देण्याची तुझी लायकी नाही, पात्रता नाही आहे. पण प्रणव मुखर्जींकडे मला घेऊन गेले होते पाठिंब्याच्या पत्रावरती सही करायला, त्याच्यानंतर कोविंद होते त्यांच्याकडे घेऊन गेले होते. पण 2014 मे जून पर्यंत आम्ही हिंदू होतो, पंतप्रधान हे झाल्यानंतर आम्ही काय धर्मांतर केलं? लगेच तुम्ही 2014 विधानसभा निवडणुकीत आमची युती तोडून टाकली, 2019 पण तेच केलं. बरं आता ते जे काय त्यांनी केलेलं आहे, मी काय मागितलं होतं त्यांच्याकडे? मी मुख्यमंत्री होईन म्हणून नव्हतं मागितलं, मी माझ्या वडिलांना म्हणजे बाळासाहेबांना वचन दिलेलं की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन आणि तो मी पुन्हा करून दाखवेन. तुम्ही सोबत आहात म्हटलं ती असे अनेकदा मी माझ्या शिवसेनेचे मुख्यमंत्री करून दाखवेन. आणि हे सगळं ठरलं 2.5 वर्षाचं. मग 2.5 वर्ष जर तुम्ही माझी अट मान्य केली असती आता जो काय तुम्ही चोर वाजवणं मांडलाय तो मांडावा लागला नसता. देवेंद्र फडणवीस त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो, आता तुम्ही आधी फुल होतात गेल्या टर्ममध्ये, त्याच्यानंतर 2.5 वर्ष विरोधी पक्ष नेते. आम्हाला वाटलं होतं की एवढे सगळी घरफोडी केलीत तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, पण तुम्हाला केला अर्ध मुख्यमंत्री, आता तर पाव उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पाव उपमुख्यमंत्री. अरे दिमागदारपणाने मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष भोगली असतील ना, कशाला चोरी केलीत तुम्ही? पण खोट्याच्या कपाळी सोटा आपल्याला घालावाच लागेल, हाणावाच लागेल, तो सोटा तयार आहे की नाही हे तुम्हाला मी विचारायला आलेलो आहे.